नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता व आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. आपण कोणता ग्रह पत्रिकेतील कोणत्या स्थानामध्ये कसा प्रभाव देतो हे प्रत्येक ग्रहानुसार समजून घेत आहोत. त्यानुसार मागच्या भागात आपण बुध या ग्रहाचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण सूर्यमालेतील पुढचा ग्रह व पत्रिकेत अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या गुरु या ग्रहाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ याचा अभ्यास करणार आहोत. गुरु या ग्रहाविषयी आपण या आधीही सविस्तरपणे समजून घेतलं आहे, मात्र तरीही विषयाची सुरुवात म्हणून अधिक गुरु बाबतीत थोडक्यात समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु ग्रहाला अत्यंत पवित्र व शुभ ग्रह मानण्यात आले आहे. अनेक चांगल्या गोष्टीचा कारक ग्रह म्हणजे गुरु होय. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुला पंचम, सप्तम व नवम या तीन दृष्ट्या आहेत. या तीनही स्थानावर गुरु महाराजांची एकाच वेळी दृष्टी असते. गुरुच्या सहवासापेक्षा दृष्टियोग महत्वाचा मानला जातो, कारण गुरुची दृष्टी ही अमृत दृष्टी समजल्या जाते. मातीचं सोनं करण्याची ताकद या दृष्टीमध्ये असते. गुरु महाराजांच्या कृपेमुळे जातकाच्या अंगी सद्गुण येतात, कारण गुरु म्हणजे विवेक व उच्च पातळीचे विचार, त्यामुळे नैतिक पातळी उंचावण्यास मदत होते, ज्ञानामध्ये वाढ होते. साहजिकच जातकाला यश प्राप्त होऊन लौकिकात भर पडते. ज्ञान देणे, शिकवणे हा गुरुचा स्थायी भाव आहे, त्यामुळे गुरुला जगाचा शिक्षक असं सन्मानाने संबोधण्यात येते. याचा अर्थ प्रत्येक शिक्षकावर गुरुची कृपादृष्टी असतेच असे नाही, मात्र ज्यांच्यावर गुरुची कृपादृष्टी असते त्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर फार मोठा सकारात्मक प्रभाव पडलेला दिसतो. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून लौकिक मिळवतात. सर्व प्रकारचे शिक्षण व त्यातील प्रगती ही गुरुवरून बघितल्या जाते. गुरु हा प्रगल्भ विद्या व विचारांचा कारक ग्रह आहे. एखादे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारी चिकाटी गुरुजवळ आहे. असे असले तरी गुरुजवळ व्यवहार ज्ञान व व्यापारी बुद्धी नाही, त्याच्याच अगदी उलट नीतिमत्ता, धर्म, न्याय, सत्य या गोष्टी गुरु महाराजच जातकाच्या मनात रुजवीत असतात. या वैशिष्ट्यांमुळे देवपूजा, पुराण, तप, श्रद्धा, यात्रा, तत्वज्ञान, वडील माणसांबद्दल आदर, उत्तम वागणूक, नेमस्तपणा, उत्तम विचार, दयाळूपणा, संवेदनशील, परोपकार, सत्याची आवड असणारा सर्व चांगल्या गोष्टीचं कारकत्व गुरु महाराजांना मिळालेलं आहे. आता पत्रिकेतील स्थानानुसार गुरु या ग्रहाची फळं कशी मिळतात ते समजून घेऊया. प्रथम स्थान म्हणजे लग्न स्थान. पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्वपूर्ण मानले जाते. या स्थानाला लग्न स्थान असे म्हणतात. प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते, कारण या स्थानावरून जातकाची प्रकृती, ठेवण, आरोग्य या गोष्टी स्पष्ट होत असतात. पत्रिकेत प्रथम स्थानात जर गुरु असेल तर गुरुची सर्व वैशिष्ट्य गुणधर्म जातकामध्ये बघायला मिळतात. शरीराने सुदृढ,
देखणे व आकर्षक व्यक्तिमत्व, सदैव समाधानी वृत्ती, वाणी स्पष्ट, सत्याचा आदर व पुरस्कार करणारा, शिक्षणाचे आवड, अभ्यासवृत्ती, यशस्वीतेसह धनसंपत्ती व कीर्तीने परिपूर्ण असतो। अंगी असलेल्या स्वभाव्यतेमुळे तो इतरांसाठी आदरणीय ठरतो। गुरुच्या प्रभावामुळे विशेषतः विद्येकडे किंवा शिक्षणाकडे जातकाचा ओढा जास्त असतो। असा जातक हा उत्तम लेखक, कवी, प्राध्यापक, वकील आदी क्षेत्रामध्ये विशेष यश व नाव लौकिक मिळवू शकतो। थोडक्यात, पत्रिकेत प्रथम स्थानी असणारा गुरु जातकाला व्यक्ती म्हणून परिपूर्ण बनवण्याचे काम करतो। मात्र गुरु जर अशुभ असेल तर तो जातकाला स्वार्थी, व्यसनी व जुगारीही बनवू शकतो। द्वितीय स्थान, पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान व कुटुंब स्थान मानले जाते। पत्रिकेतील द्वितीय स्थानात जर गुरु असेल तर तो जातकाला धनसंपत्ती व कौटुंबिक सुखशांती बहाल करतो। अशी पत्रिका असलेल्या जातकाला भाग्यवान म्हटले जाते, कारण तो श्रीमंत व धनवान तर असतोच, मात्र जे आहे त्यात समाधान मानणाराही असतो। परोपकार व दयाळू हे गुण त्याच्या अंगी असतात। आपली गोड वाणी व व्यवहाराने तो इतरांवर प्रभाव पाडू शकतो। नोकरी किंवा व्यवसायातही तो अधिकारपदी विराजमान होतो। मात्र जर गुरु अशुभ किंवा पापग्रहाने दूषित असेल तर त्याचे विपरीत परिणाम होतात। जातक गरीब व कर्जबाजारी होऊ लागतो। लोकांचा विश्वास तो गमावून बसतो। सन्मानाने जीवन जगण्यासाठी त्याला झगडा करावा लागतो। तृतीय स्थान, पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान मानल्या जातं। तसेच आवडी निवडी, लहान भावंड, शेजारी, छोटे प्रवास आदी गोष्टी ही तृतीय स्थानावरून बघितल्या जातात। पत्रिकेतील तृतीय स्थानातील गुरु हा जातकाला यशस्वी व सुखदायी जीवन प्रदान करीत असतो। सोबतच आध्यात्मिक जीवन, योग विद्या यात पारंगत करतो। असा जातक सदैव कायद्याचा मान राखणारा व सदैव कायद्याच्याच मार्गाने जाणारा असतो। आयुष्यात थोड्या कटकटी होतात, मात्र त्याचबरोबर पराक्रमही भरलेला असतो। आयुष्यात यशस्वीता भरलेली असल्यामुळे धनसंपत्तीनेही जातक परिपूर्ण राहतो। कष्ट साध्य करण्याची किमया त्याला अवगत असते। देवधर्म, अध्यात्म, राजकारण, प्रवास, तीर्थयात्रा याची ओढ त्याला असते। कुटुंबातील भाऊ बहीण, शेजारी, पाजारी आदी सगळ्यांचे प्रेम त्याला प्राप्त होते। एकूणच तृतीय स्थानातील गुरु सुद्धा जातकाला भाग्यवान बनवित असतो। मात्र गुरु जर अशुभ असेल तर जातकाला अत्यंत खडतर जीवन जगावे लागते। कष्ट करूनही त्याच्या नशिबी अपयश येऊ शकते। त्यातून निराशेच्या खोल गर्तेत अडकला जाऊ शकतो। चतुर्थ स्थान, पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो। पत्रिकेत चतुर्थ स्थानी असणारा गुरु जातकाला या सर्व गोष्टी प्रदान करून त्याला नशीबवान बनवित असतो। त्याचे आयुष्य हे चाकोरीबद्ध मात्र स्थिर राहते। स्थावर मालमत्ता, जागा, वास्तू, मग ती वारसाहक्काने मिळालेली असेल किंवा स्वतःच्या कर्तृत्वावर घेतलेली असेल, अशा दोन्ही मार्गाने जातकाला त्याचं सुख प्राप्त होत असते। गुरुच्या प्रभावामुळे जातक हा कुठल्या तरी विद्येमध्ये निपुण होतो। इतरांना मदत करणे हा त्याचा स्थायी भाव असतो। त्यामुळे संपूर्ण जीवन हे सुख, आनंद व समाधानाचे जाते। मात्र त्याच्या नशिबी मातृसुख हे कमी असते।
तेवढी एक गोष्ट सोडली तर घरातील चैनीच्या वस्तूपासून सुखवस्तूपासून तर धार्मिक व आध्यात्मिक गोष्टींकडेही त्याचा ओढा असते. मात्र गुरु जर बिघडलेला असेल तर जातकासमोर अनंत अडचणी उभ्या राहतात. कौटुंबिक संबंध बिघडले जाऊन नात्यामध्ये कटुता, स्थावर मालमत्तेच्या बाबतीत सदैव कटकटी निर्माण करण्याचे काम गुरु करीत असतो. पंचम स्थान. पत्रिकेतील पंचम स्थानावरून संपत्ती व कला कौशल्य पाहिला जात असते. पत्रिकेतील पंचम स्थानी असलेला गुरु हा जातकाला आर्थिक दृष्टीने संपन्न व त्यापेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे कला कौशल्याने श्रीमंत बनवित असतो. जातक हा कलाकार हुन्नरी तरबेज असतो. त्याला घोड्याच्या रेसची किंवा जुगाराची अत्यंत आवड असते. अंगी असलेल्या गुणामुळे त्याच्यामध्ये पुढारीपणा करणे हा गुणधर्मही प्रकर्षणाने दिसून येतो. वाचनाची आवड असल्याने त्याची बुद्धीही प्रगल्भ असते. त्यामुळे तो कायदे, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, मंत्रविद्या आदी क्षेत्रामधील ज्ञानप्राप्तीकडे त्याचा विशेष ओढा असतो. मात्र गुरु जर अशुभ असेल तर जातकाची बुद्धी भ्रमिष्ठ होऊ शकते. जुगाराच्या नादी लागून तो कर्जबाजारीही होऊ शकतो. विद्या संपादनातही अतोनात अडचणी येतात. त्यामुळे जातकाच्या जीवनी निराशा येऊ शकते. षष्टम स्थान. पत्रिकेतील षष्टम स्थानावरून आजार व शत्रू पाहिले जातात. म्हणजेच या स्थानावर जातकाच्या आयुष्यातील वाईट बाजू पाहिल्या जातात. पत्रिकेतील षष्टम स्थानी जर गुरु असेल तर त्याच्या प्रभावामुळे जातक हा कमी बुद्धिमान होतो. तरीही तो जीवनात फार यशस्वी होऊ शकत नाही. म्हणजे प्रयत्नाच्या तुलनेत त्याला यश थोडे कमीच मिळत असते. थोडक्यात अशा जातकाला भाग्याची साथ नसते. आयुष्यभर त्याला संघर्ष करावा लागतो. मात्र गुरुमुळे अशा जातकाला जीवनामध्ये शत्रू नसतात. एवढेच नव्हे तर गुरु त्याला सुदृढ आरोग्यही प्रदान करतो. त्याची प्रकृती स्थिर व चांगली राहत असते. पत्रिकेतील असा गुरु नोकरीस फार उत्तम असतो. मात्र जातकाने जर व्यवसाय केला तर त्यात त्याला यश प्राप्त होऊ शकत नाही. तरीही जातकाकडून गुरु हा मोठमोठ्या आर्थिक उलाढाल्या करून देतो. इतर व्यवसायात यश नसले तरी वैद्यकीय व्यवसायासाठी मात्र षष्टम स्थानातील गुरु हा पोषक ठरत असतो. सहकारीही मनापासून काम करणारे व साथ देणारे त्याला मिळतात. मात्र हे गुरु शुभ असेल तरच होऊ शकतो. गुरु अशुभ असेल तर जातकाला आरोग्याच्या तक्रारीचा सामना करावा लागतो. पोट व आतड्याच्या दुखण्याने तो त्रस्त असतो. प्रयत्नाची पराकाष्ठा करूनही दुर्दैव आड येत असतं. आर्थिक चटके त्याला मोठ्या प्रमाणावर बसू शकतात. सहकारी मंडळीकडून फसवणूक होऊ शकते. तसेच एखाद्या वाईट कृत्यामुळे किंवा चुकीच्या कामामुळे त्याची बदनामी होऊ शकते. सप्तम स्थान. पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचे प्रमुख स्थान मानल्या जाते. म्हणजेच या स्थानावरून जोडीदाराचे सुख बघितल्या जाते. पत्रिकेत जर सप्तम स्थानी गुरु असेल तर जातकाला पत्नी अत्यंत सुशील स्वभावाची प्राप्त होते. एवढेच नव्हे तर ती जातकाच्या आयुष्यात येताना त्याचे भाग्यही सोबत घेऊन येत असते. कारण अशा जातकाचा भाग्योदय हा विवाहानंतर होत असतो. सप्तम स्थानी असलेला गुरु जातकाला उदार, दानशूर, नीतिमान, दयाळू, परोपकारी बनवित असतो. योग्य निर्णय घेण्याची क्षमता व अंगी असणारी हुशारी यामुळे जातक विशेषतः भागीदारीच्या व्यवसायामध्ये नेत्रदीपक यश मिळवू शकतो. थोडक्यात गुरुमुळे पत्नी सुख व भागीदारीत असणाऱ्या व्यवसायात यश चांगल्या प्रकारे मिळते. मात्र गुरु शुभ असेल तरच ते मिळते. गुरु अशुभ किंवा बिघडलेला असेल
तर जातकास पत्नी सुख मिळत नाही, विवाह उशिराने होतो, भागीदारीच्या व्यवसायात कटकटी निर्माण होतात, जीवनात अकाली वैधव्य किंवा विधुरपणा येण्याची शक्यता असते. अष्टम स्थान, पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानले जाते, त्यामुळे या स्थानावरून जातकाची प्रकृती आणि जीवनमान बघितले जातं. पत्रिकेत अष्टम स्थानी गुरु असेल तर तो जातकासाठी अशुभ समजला जातो. गुरुमुळे आयुष्याला मर्यादा येत असतात, आर्थिक परिस्थितीही चांगली राहत नाही. मात्र विवाहामुळे स्त्रीधन चांगले मिळू शकते, जीवनात त्यापासून लाभ होऊ शकतो. तसेच पेन्शन फंड ग्रॅज्युएटी साठी गुरु मदतरूप ठरतो. तरी सुद्धा कोणतंही काम पूर्ण होण्यासाठी जातक दुसऱ्यावर अवलंबून असतो, स्वावलंबी जीवनाचा त्याला आनंद घेता येऊ शकत नाही. आरोग्याच्या दृष्टीने त्याला विविध आजारांना तोंड द्यावे लागते. आयुष्य खूप कष्टमय व धडपड करणारे असते. एवढं सगळं सहन करूनही जातक मात्र दयाळू, धार्मिक वृत्तीचा व स्वतःचं नाव कमवण्यासाठी खूप धडपड करणारा असतो. नवम स्थान, पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्याचे स्थान म्हटलं जातं. लांबचा प्रवासही या स्थानावरून बघितला जातो. पत्रिकेच्या नवम स्थानातील गुरु हा जातकासाठी भाग्योदय घेऊन येतो. गुरुच्या प्रभावामुळे जातक हा नीतिमान, श्रद्धाळू व पापभीरू असतो. अध्यात्माची त्याला विशेष गोडी असते, त्यामुळे त्याला तीर्थयात्रा करण्यात आनंद मिळत असतो. तो व्याख्यानेही देतो. कौटुंबिक सुखाच्या बाबतीत तो अतिशय भाग्यवान असतो. समाजामध्ये मान सन्मान आदर त्याला प्राप्त होतो. मात्र हे सर्व गुरु शुभ असेल तर होत असते. तेच जर भाग्यस्थानात अशुभ गुरु असेल तर गुरुची साथ त्याला लाभत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. प्रत्येक गोष्ट त्याला उशिराने मिळते. परिणामी तो वैतागतो, त्यामुळे वर्तणूक खराब होते, सोबत नावही खराब होते. दशम स्थान, पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते. कर्मामुळे अर्थार्जनासह लौकिकही प्राप्त होत असतो, त्यामुळे या गोष्टी दशम स्थानावरून पाहिल्या जातात. पत्रिकेतील दशम स्थानात असणारा गुरु हा जातकाच्या आयुष्यामध्ये कर्मयोग घेऊन येतो. गुरुच्या प्रभावामुळे जातक गुणवान तर होतोच, सोबतच इतरांना मदत करणे, सदैव शांत धैर्यवान राहणे आदी गुणही गुरुमुळे त्याला मिळत असतात. नोकरी असो वा व्यवसाय, गुरु जातकाला उच्च पदापर्यंत घेऊन जातो, समाजात नावलौकिक मिळवून देतो. त्यामुळे साहजिकच जातक संपत्तीच्या दृष्टीनेही सुखमय जीवन जगत असतो. समाज कारण किंवा राजकारणात या व्यक्ती विशेष प्रसिद्धी मिळवत असतात. सरकार दरबारी त्यांना विशेष अधिकार मिळतात. गुरु अशुभ असेल तर मात्र जातकास नोकरी किंवा व्यवसायातही स्थैर्य मिळत नाही. एकादश स्थान, पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखले जाते. या स्थानावरून जातकाचे मित्रमंडळी व मोठी भावंड लक्षात घेतले जातात. पत्रिकेतील एकादश स्थानी असणारा गुरु हा जातकासाठी अत्यंत लाभाचा असतो. इतका की एखादे काम पूर्ण होण्यासाठी जातकाला विशेष असे कष्ट घ्यावे लागत नाही. संतती व संपत्ती या दोन्ही संख्येही त्याला अत्यंत लाभदायी ठरते. तो मित्रपरिवारानेही श्रीमंत असतो, कारण त्याच्यावर प्रेम करणारा व गरजेच्या वेळी मदतीसाठी धावून येणारा मित्र परिवार खूप मोठा असतो. सोबतच तो कीर्तिवान असतो,
म्हणजे समाजाचा त्याला उच्च दर्जाचा नावलौकिक प्राप्त होतो. एखादं स्थान हे इच्छापूर्तीचं स्थान मानलं जातं. त्यामुळे गुरु जातकाच्या सर्व इच्छा या स्थानातून पूर्ण करीत असतो. द्वादश स्थान, पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान असे म्हटलं जातं. व्यय म्हणजे हानी किंवा नुकसान. हानी ही शारीरिक, मानसिक, आर्थिक अशी कुठल्याही प्रकारची असू शकते. पत्रिकेतील द्वादश स्थानी असणारा गुरु हा जातकाला सुख समाधानी आयुष्य लाभू देत नाही. त्यामुळे या स्थानात असणारा गुरु हा जातकासाठी अशुभ मानला जातो. गुरुच्या प्रभावामुळे जातकाला संपत्ती भरपूर मिळते, मात्र ती संपत्ती त्याला सुख प्राप्त करू देत नाही. कटकटी त्याच्या मागे सतत लागलेल्या असतात. तरीही जातक हा दयाळू व परोपकारी असतो. तर दुसरीकडे त्याचा स्वभाव बेबंद वागणारा, बेसुमार खर्च करणारा, सदैव अशांत राहणारा असतो, होऊ शकतो. कारण या स्थानात जर गुरु अशुभ असेल तर व्ययस्थानातील गुरु जातकाला अचानकपणे धनलाभाचे योग देतो. त्याचे खर्चही तेवढेच झाल्यामुळे झालेला लाभ पुरत नाही. अशा सर्व कारणामुळे त्याचे वैवाहिक जीवन अशांत होते. कुटुंबात वादविवाद सुरू होतात. अशा व्यक्तींना पुढे विरक्ती येण्याची शक्यता असते. गुरुचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण पुढील ग्रहाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ याविषयी समजून घेऊ. ज्योतिष शास्त्राविषयी एक एक विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करा. शुभम भवतु. धन्यवाद.